नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे। दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या, त्यानंतर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण ग्राउंड झिरो या सदरात जालना हा जो भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेणार आहोत। पण आधी तीन महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसचे ओव्हरसीज प्रेसिडेंट म्हणजे विदेश अध्यक्ष सॅम पित्रोदा, जे स्वतः मोठे बुद्धिवंत आहेत, जगाला त्याचा परिचय आहे, अशा सॅम पित्रोदांनी बालाकोटचा जो एअर स्ट्राईक आपण पाकिस्तानात जाऊन आपल्या लढाऊ विमानांनी केला त्यावरनं नाराजी व्यक्त केली। सॅम पित्रोदा यांनी जी वक्तव्य केलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की दहशतवादी कृत्यांना जबाबदार धरून तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला वेठीस धरू शकत नाही, किंवा पाकिस्तानच्या विरोधात जी लष्करी कारवाई केली गेली ती घाईघाईत झाली, ती योग्य नव्हती, असं सॅम पित्रोदा म्हणतायत। एवढंच नाही तर 26/11 जो मुंबई दहशतवादी हल्ला होता त्या हल्ल्याला घेऊन सुद्धा ते असं म्हणतात की काही लोक जे दहशतवादी आहेत ते भारतात आले, त्यांनी हल्ला केला, म्हणून तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला वेठीस धरू शकत नाही। तेव्हा सुद्धा भारताकडं असा पर्याय एअर स्ट्राईकचा उपलब्ध होता, पण तो करणं योग्य नाही, जगाला अशा पद्धतीनं तुम्ही वागणूक देऊ शकत नाही, असं सॅम पित्रोदा यांचं म्हणणं आहे। ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं जरी काँग्रेस सांगत असली तरी त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांच्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधकांच्या हातात, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, इतर भाजप नेते असतील, एक आयतच कोलीत मिळालेला आहे। आणि त्यानंतर पंतप्रधानांनी एक ट्विट केलेलं आहे, ते ट्विट असं आहे की जनता माफ नाही करेगी। आपल्या हवाई दल असेल, लष्कर असेल, नौदल असेल, यांची जी कृती आहे तिच्या पाठिंब्यासाठी 130 कोटी जनता ठामपणे उभी आहे। अशा वेळी जनतेनं जे विरोधी पक्षाचे नेते पाकिस्तानची भाषा बोलतायत त्यांना प्रश्न केले पाहिजेत, जाब विचारला पाहिजे। जनता माफ नाही करेगी अशा हॅशटॅगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केल्यामुळं हे प्रकरण चांगलंच तापलं आहे। 2014 निवडणुकीत जसं आपण बघितलं की काँग्रेसचे दुसरे नेते मणिशंकर अय्यर यांच्या चायवाल्या या स्टेटमेंटवरून जो वाद झाला होता तोच वाद आता सॅम पित्रोदा यांच्या स्टेटमेंट्सवरून चांगलाच रंगेल असं दिसतंय। दुसरी बातमी आहे ती म्हणजे भाजपनं आपल्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या 2 खासदारांचा पत्ता कट केला होता। आता माहिती येते आहे की आणखी 5 ते 6 विद्यमान खासदारांचा पत्ता भाजप कट करू शकतं, आणि त्यामुळं भाजपमध्ये अनेक विद्यमान खासदार हे धास्तावलेले आहेत, अनेकांची दिल्लीवारी चाललेली आहे, अनेक जण पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत, अनेकांना आपलं तिकीट किंवा आपली फेर उमेदवारी कापली जाण्याची जी भीती वाटते आहे त्यानं ते ग्रासलेले आहेत। तिसरी बातमी आहे ती म्हणजे कोल्हापुरात काय चाललं आहे। कोल्हापुरात धनंजय महाडिक जे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत त्यांचं आणि काँग्रेसचे आमदार नेते सतेज पाटील यांचं वैर हे सर्वश्रुत आहे। पण आता असं झालेलं आहे की धनंजय महाडिक यांनी राजकारण करताना सतेज किंवा बंटी पाटील जे आहेत सतेज पाटील यांना इतकं दुखावलेलं आहे की आता त्यांचा जो गट आहे सतेज पाटलांचा तो छुप्या पद्धतीनं शिवसेनेचे संजय मंडलिक जे उमेदवार आहेत त्यांना मदत करताना दिसतंय। शिवसेनेच्या व्यासपीठावरती कोल्हापुरातले काँग्रेसचे नगरसेवक अलीकडेच दिसले होते, आणि जर का कोल्हापुरात धनुष्याला हाताचा बाण लागला असेल तर मग काँग्रेस सेना छुपी युतीतून त्याचा फटका हा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक विद्यमान खासदार आहेत त्यांना बसू शकतो। आणि म्हणूनच कोल्हापुरात काय चाललंय तिकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण रविवारी सेना भाजप युतीची पहिली संयुक्त जाहीर सभा ही कोल्हापुरात होते आहे, त्यानिमित्तानं हा जो वाद रंगलेला आहे हा खूप महत्वाचा आहे। याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये ग्राउंड झिरो या सदरात आपण जालना हा प्रदेशाध्यक्ष भाजपचे रावसाहेब दानवे
यांचा मतदारसंघ आहे, त्याचा आढावा घेणार आहोत. खरंच पाचव्यांदा जालन्यातून रावसाहेब दानवे हे लोकसभेत जातील का? एकूणच मधल्या काळात जो वाद उफाळून आला होता त्यावरती किंवा अनेक प्रकारची स्थानिक कुरबुरी त्यावरती मात करून रावसाहेब दानवे पुन्हा जिंकतील का अशी सध्या चर्चा आहे. त्याचा आपण आढावा घेणार आहोत, पण तो नंतर घेणार आहोत. आधी सविस्तर बातम्या बघूया. पहिली बातमी ही काँग्रेसचे ओव्हरसीज प्रेसिडेंट म्हणजेच विदेश अध्यक्ष सॅम पित्रोडा, ज्यांना राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष हे गुरुस्थानी मानतात, सध्या ते राहुल गांधींचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना काही मुक्ताफळं उधळलेली आहेत. ती मुक्ताफळं जर का आपण बघितली तर सॅम पित्रोडा काय नेमकं बोलले, त्यावरनं कसं राजकारण रंगू शकतं याची चुणूक आपल्याला येईल. ते काय बोललेत ते बघूया. सॅम पित्रोडा असं म्हणाले की हल्ल्यांविषयी फार माहीत नाही, ते नेहमीच होत असतात. मुंबईतही हल्ला झाला होता, त्यावेळी केवळ लढाऊ विमानं पाठवून भारताला प्रतिक्रिया देता आली असती, पण हा अप्रोच म्हणजेच पवित्रा बरोबर नाही. अशा पद्धतीनं तुम्ही उर्वरित जगाशी वागू शकत नाही. एवढ्यावरच सॅम पित्रोडा हे थांबले नाहीत, तर ते पुढे असंही म्हणाले की 8 लोक जे 26/11 दहशतवादी होते ते येतात आणि काहीतरी करून जातात. यावरून तुम्ही संपूर्ण देशाला म्हणजे पाकिस्तानला वेठीस धरू शकत नाही. काही लोक आपल्याकडे आली आणि त्यांनी हल्ला केला असं केवळ गृहीत धरून किंवा मानून त्या देशाच्या म्हणजे पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला दोष देणं योग्य नाही, मी असा विचार करत नाही. ही जी दोन विधानं महत्वाची सॅम पित्रोडा यांनी केलेली आहेत त्यावरनं राजकारण रंगतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आता फुल निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत, त्यांनी लागलीच संधी हेरली. ट्विटरवरनं पंतप्रधानांनी सॅम पित्रोडा असतील, विरोधक असतील, काँग्रेस असेल, त्यांच्यावर टीका केलेली आहे. पंतप्रधान असं म्हणतायत की अपोजिशन इन्सल्ट्स अवर फोर्सेस टाइम अँड अगेन, आय अपील टू माय फेलो इंडियन्स क्वेश्चन अपोजिशन लीडर्स ऑन देअर स्टेटमेंट्स, टेल देम 130 crore इंडियन्स विल फर्गिव ऑर फर्गेट द अपोजिशन फॉर देअर अँटिक्स. इंडिया स्टँड्स फर्मली विथ अवर फोर्सेस. जनता माफ नाही करेगी, असा हॅशटॅग पंतप्रधानांनी दिलेला आहे. ते त्यांचं ट्विट हे सध्या व्हायरल झालेलं आहे, त्याला ग्लोबल ट्रेंड मिळालेला आहे. आणि जसं 2014 मणिशंकर अय्यर यांनी चूक केली होती नरेंद्र मोदी यांना चायवाला संबोधून, तीच चूक आता सॅम पित्रोडा यांनी केली की काय असं अनेकांना वाटतंय. आणि मग भाजपच्या नेत्यांनी सुद्धा सॅम पित्रोडा यांच्यावरती टीका केली, त्यांना आरोपीचा पिंजऱ्यात उभं केलं. आधी अर्थमंत्री अरुण जेटली काय म्हणालेत बघा. पूरी दुनिया ने हमारा समर्थन किया, अब आज का ये बयान श्री सॅम पित्रोडा का ये दिखलाता है कि उनका मानना ये है कि ये गलत किया हमने. ये तो दुनिया के किसी देश ने नहीं कहा, और किसी ने अगर कहा ये तो ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक नेशंस ने भी नहीं कहा, कंट्रीज ने नहीं कहा, केवल ये पाकिस्तान ने कहा. और उस लाइन को सपोर्ट करने वाले इस देश में आ जाएं और इस देश में एक राजनीतिक दल के आइडियोलॉग हों तो इस देश का दुर्भाग्य है. केवळ केंद्रातलेच भाजपचे नेते नाहीत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाकिस्तानची भाषा ही विरोधकांच्या तोंडी येते आहे, मग त्यांच्या राष्ट्रवादाविषयी आम्ही शंका नाही घ्यायची तर काय असा प्रश्न विचारलेला आहे. बघा काय म्हणतात. नाही झाले अशी भाषा बोलतात, आणि अलीकडच्या काळात तर काही लोक पाकिस्तानचीच भाषा बोलायला लागले आहेत.
त्यामुळे मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की तुमच्या भाषेत आणि पाकिस्तानच्या भाषेत जर काहीच फरक नसेल तर मग तुमच्या राष्ट्रवादावर निश्चितपणे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहील. आज ज्या प्रकारे आमच्या सैन्याने पराक्रम दाखवलाय आणि ज्या प्रकारे आमचा भारत देश हा आज ताकदीनं उभा आहे आणि जगाने आज भारताला समर्थन दिलाय. वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी ही भाजपच्या उमेदवारांच्या याद्यांची आहे. काल 184 उमेदवारांची यादी भाजपनं जारी केली. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 16 उमेदवारांची नावं जाहीर झाली. पण 2 विद्यमान खासदारांचा पत्ता काल कट केला गेला. भाजपच्या वतीनं नगरचे जे विद्यमान खासदार आहेत दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाला होता. तसंच जे दुसरे लातूरचे भाजपचे विद्यमान खासदार होते सुनील गायकवाड यांचाही पत्ता कट झाला होता. आणि या दोघांचा पहिल्या यादीत पत्ता कट झाल्यानंतर आणखी 5 ते 6 खासदार यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी चर्चा रंगलेली आहे. ही चर्चा आहे. आपल्याकडे खात्रीलायक माहिती नाही की आणखी 5 ते 6 विद्यमान खासदार भाजपचे राज्यातले त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. ही चर्चा आहे. पण जी नावं चर्चेतून पुढे येत आहेत त्यामध्ये अनेक नावं ही धक्कादायक सुद्धा आहेत. आणि म्हणूनच भाजपच्या विद्यमान खासदारांमध्ये ज्यांची फेर उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही ते धास्तावलेले आहेत. अनेक जण दिल्लीला गेलेले आहेत. अनेक जण दिल्लीच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये जे 5 ते 6 नावं पुढे येतात ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो त्यामध्ये किरीट सोमय्या ईशान्य मुंबईचे सध्या खासदार आहेत. अनिल शिरोळे हे पुण्याचे खासदार आहेत. त्याचबरोबर शरद बनसोडे हे सोलापूरचे विद्यमान खासदार यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. एटी राणा पाटील जळगावचे विद्यमान खासदार आहेत भाजपचे. त्यांचाही पत्ता कट होईल असं मानलं जात आहे. तसंच हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीचे सध्याचे भाजपचे खासदार आहेत. भारती पाटील ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांनी प्रवेश सुद्धा भाजपमध्ये केलेला आहे. त्यांचा पत्ता कट होता का बघणं फार उत्सुक्याचं आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित जे पोटनिवडणुकीतून निवडून आले होते पालघरची जागा ही शिवसेनेला दिलेली आहे असं मानलं जात आहे. आणि म्हणून राजेंद्र गावित यांचा सुद्धा पत्ता त्यानिमित्तानं कट होणार आहे. अशी 5 ते 6 नावं येत आहेत की ज्यांचा पत्ता फेर उमेदवारीमध्ये कट होऊ शकतो. अजूनही आपल्याकडं खात्रीलायक वृत्त नाही आहे. ही फक्त चर्चा आहे. आणि म्हणूनच एकूणच ज्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही अशा खासदारांमध्ये एक भीतीचं किंवा धास्तीचं वातावरण आहे. वळूया तिसऱ्या बातमीकडं. तिसरी बातमी ही जसं मी आधी म्हणालो की कोल्हापूरचं जे रांगडं राजकारण आहे त्याविषयीची आहे. कोल्हापूरमधले जे काँग्रेस राष्ट्रवादीचे सुभेदार आहेत ते कायम एकमेकांशी झगडत असतात. त्यांचं वैर हे सर्वश्रुत आहे. 2014 राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक हे लोकसभेवर निवडून गेले पण खासदार म्हणून त्यांनी इतर सर्वांशी पंगा घेतला आणि मग आता त्यांना तो पंगा नडतोय असं दिसतंय. सतेज पाटील जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल डीवाय पाटील यांचे सुपुत्र यांचा सुद्धा मोठा गट कोल्हापुरात कार्यरत आहे. सतेज उर्फ बंटी पाटील यांचा तो गट आहे. स्वतः सतेज पाटील हे काँग्रेसचं असं एक नेतृत्व आहे कोल्हापुरातलं की ज्याच्याकडं मुख्यमंत्री पदाचं कर्तृत्व आहे असं अनेक जण काँग्रेसमधले जे ज्येष्ठ नेते आहेत ते मानतात. त्यांचा एक मोठा गट आहे आणि म्हणूनच मग साहजिकच कोल्हापुरात शरद पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आपल्याला साईडलाईन करतंय आपल्याला कमी लेखतंय या भावनेनं सध्या सतेज पाटील यांना ग्रासलंय असं मानलं जात आहे. मध्यंतरी सतेज पाटील यांचे वडील डीवाय पाटील यांनी अगदी उतार वयात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तो त्यांच्याकडनं करवून घेतला आणि त्यामुळे सुद्धा सतेज पाटील हे शरद पवार आणि राष्ट्रवादीवरती नाराज आहेत. आणि म्हणून कदाचित त्यांचा जो गट आहे सतेज पाटलांचा गट हा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजय मंडलिक यांना छुपी मदत करतोय अशी चर्चा आहे. या चर्चेतूनच त्याचा दाखलाही मिळाला. अलीकडेच शिवसेनेच्या व्यासपीठावरती काँग्रेसचे जे सतेज पाटील गटाचे नगरसेवक आहेत
ते शिवसेनेच्या व्यासपीठावरती दिसले आणि मग एकच चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरात धनुष्याला हाताचा बाण जोडला गेलेला आहे. एक फलक सुद्धा त्यानिमित्तानं सोलापुरात गाजतंय, ते म्हणजे धनुष्य दाखवला गेलाय, त्याला हाताचा बाण दाखवला गेलाय. आम्ही तुम्हाला दाखवायला तर विसरतो आहोत, पण ते कोल्हापुरात मात्र परत गाजतंय आणि त्यावरनच ही चर्चा सुरू आहे. बघूया या निमित्तानं जे स्थानिक नेते आहेत सोलापूरचे, त्यांचं काय म्हणणं आहे. आमचे कोण ऐकत नाही. माझी सतेश पाटलांच्या संबंधीच माझ या विषयावर बैठक आमच्याकडं प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं संग्राम थोपटे यांची नियुक्ती झाली असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी वेळ तारीख दिल्यानंतर आपल्याला एकत्रितपणानं बैठक घ्यावी लागेल अशा पद्धतीची मी त्यांना कल्पना दिली. मी माननीय पी एन पाटलांना त्यांनाही कल्पना दिली. सगळ्या जिल्ह्याच्या नेतेमंडळींना आता हे नियुक्ती झाल्याचं आता तर ते सांगतोच मी, पण मिटिंग लागल्यानंतर सगळ्यांना एकत्रित करून जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक नेत्याला बोलवायला लागेल. ही निवडणूक लोकसभेची आहे. चांगल्या पद्धतीनं काम करून आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं काम करायला लागेल. प्रत्येक वेळेला फक्त महाडिक म्हणून ते आपले करत असतात, आपली पोळी भाजून घेणे. मग तिथं बाकीच्यांचं राजकीय आयुष्य संपलं तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं देणं नसतं. अशा कितीतरी लोकांना त्याने राजकीय राजकारणातून उठवलं आहे. आणि आमच्या बऱ्याचशा जवळजवळ सर्व नगरसेवकांच्या बाबतीतही त्यांनी तोच प्रकार केलेला आहे. आम्ही आता जो निर्णय घेतला आहे त्यातून आम्ही मागे येऊ शकत नाही. आमची पक्षाला ह्या आधीही आम्ही लेखी स्वरूपात आमच्या नेत्यांच्या मार्फत प्रदेश काँग्रेसला आम्ही विनंती केलेली आहे की आज सर्व जनतेमध्ये ह्या उमेदवाराच्या भूमिकेबद्दल उलटसुलट चर्चा आहेत आणि विरोध आहे, तर आपण उमेदवार बदलावा किंवा एकतर काँग्रेसला उमेदवारी द्यावी किंवा तिने राष्ट्रवादीचा उमेदवार बदलावा, ही भूमिका आमची त्यावेळी होती, अजूनही आहे. आपण चर्चेकडे वळूया. आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते मनोज पांगरकर आहेत, राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे आहेत, काँग्रेसचे पुण्याचे स्थानिक नेते गोपाळ तिवारी आहेत, तसंच आपल्या सोबत आमचे मराठवाड्याचे औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे सुद्धा आहेत. मी सुरुवातीला जाणीवपूर्वक गोपाळ तिवारी यांच्याकडे जातो. गोपाळ तिवारी, सॅम पिट्रोडा यांचं जरी ते वैयक्तिक मत असलं, ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केली आहेत, तरीसुद्धा ते काँग्रेसचे ओव्हरसीज प्रेसिडेंट आहेत, ते स्वतः इंटेलेक्च्युअल आहेत, आयडियोलॉग आहेत. राहुल गांधी त्यांना फार मानतात. राहुल गांधींचं ते विदेशात ब्रँडिंग चाललेलं आहे, ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चाललंय. अशा वेळी सॅम पिट्रोडांनी तेच केलं जे 2014 मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं. मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागेल असं दिसतंय. आशिषजी, ह्या बाबतीत सॅम पिट्रोडांनी जे काय स्टेटमेंट केलं त्याविषयी काँग्रेसने तर पहिल्यांदा स्पष्ट केले की हा त्यांचा व्यक्तिगत मत असू शकतं, हे काय काँग्रेसचं अधिकृत मत नाहीये. याच्या उपर मला एक सांगायचं, सॅम पिट्रोडा आपल्या देशातील टेक्नॉलॉजी जे रिफॉर्म झाले तेव्हा राजूजींचे सहकारी होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या देशात इंटरनेट मोबाईल क्रांती झालेली आहे. हे सगळं असताना सॅम पिट्रोडांनी नक्की काय म्हणलं की हा हल्ला चुकीचाच होता का किंवा अजून काय असं होतं का, असं जे काही जे त्याच्यावर जे काही विश्लेषण करायचं ते करतील. परंतु मला असं वाटतं की ज्यांना हे राजकारणच करायचंय असे लोक याचं राजकारण करायला लागले हे लगेच दिसून येत आहे. म्हणजे एक 4-8 तासाच्या आतच पंतप्रधानांनी आणि जेटलीजींनी या प्रकारे यावर प्रतिक्रिया देणं हे सर्वस्व चुकीचं आहे. माझ्यातला राष्ट्रवाद एकीकडे असं म्हणतो की जे आपले पुलवामामध्ये हल्ल्यामध्ये जे जवान मारले गेले
त्याच्यामुळे मी माझ्यासारख्या देशातला प्रत्येक तरुण अस्वस्थ झालेला आहे. माझ्यातला राष्ट्रवाद म्हणतो की माझे डोळे आसुसलेले आहेत की जेव्हा माझ्या देशातले जवानांचे मृतदेह मी बघतो, परंतु पुलवामा मधील एखाद दुसरं तरी शव मला दिसावं याच्यामुळे मी अस्वस्थ आहे. माझ्यातला राष्ट्रवाद असं म्हणतो की जिथे 126 विमानं आपल्याला घ्यायची होती तिथे आपण 36 विमान घेऊ शकलो, त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता एक नागरिक अस्वस्थ होतो असा माझा राष्ट्रवाद म्हणतो. त्यामुळे स्वयं पित्रोदा काय म्हणले याच्यावर राजकारणच करायचंय आणि 5 वर्षाच्या आपल्या कर्तव्यगारीला आपल्या उत्तरदायित्वाला पूर्णपणे त्या ठिकाणी ते झाकलं जाऊ शकतं. अशा जर थाटात कोणी असतील तर त्यांना हे राजकारणच करायचं हे स्पष्ट दिसते. मनोज पांगरकर सुद्धा आहेत भाजपचे प्रवक्ते आहेत. मनोज पांगरकर युद्धजन्य गोपाळ तिवारी म्हणतात त्यातही तथ्य आहे की अमेरिकेत कुठेतरी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या विषयाची ते इंटेलेक्च्युअल म्हणून उकल करतात आणि ती संधी हेरून पंतप्रधान जनता माफ नाही करेगी असं ट्विट करतात. अरुण जेटली असतील किंवा रविशंकर प्रसाद असतील ही नेते मंडळी पत्रकार परिषद घेऊन हा विषय कसा वाढवता येईल, हा कसा विषय राष्ट्रवादाकडे नेता येईल, हा विषय कसा निवडणुकीचा करता येईल हे बघत आहे. हीच भाजपची रणनीती आहे प्रचाराची. 100% अगदी नाही नाही मनोज पांगरकर तुम्ही द्या उत्तर. गोपाळ तिवारी थांबा जी. आशिष जी ऐकू येते का आपल्याला? हा आशिष जी, माननीय पंतप्रधानांनी दिलेलं जे रिएक्शन आहे जे स्टेटमेंट आहे ते भारताच्या 130 कोटी जनतेच्या मन की बात आहे. 130 कोटी जनतेच्या जनता ही पूर्ण आपल्या सुरक्षा दळाबरोबर सैन्याबरोबर जेव्हा ठामपणे उभी आहे आणि आपल्या सुरक्षा दलाने केलेलं एवढं मोठं काम त्याचा अशा प्रकारे अपमान करणं ह्या वाक्यात म्हणजे पित्रोदांनी जे वाक्य बोललेलं आहे त्याचा आपल्याला तर लाज वाटतेच, पण सर्व सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा असा अपमान करणं, माझं असं म्हणणं ही काँग्रेसची जुनी सवय आहे. याच्यामध्ये राजकारणाचा विषय कुठेच येत नाही. आपल्याला आपल्या सैनिकांनी आपल्या एअरफोर्सनं एवढा जो पराक्रम गाजवलेला आहे त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. अशा वेळी त्या पराक्रमावर प्रश्न उचलणं, त्या पराक्रमाबद्दल प्रश्न निर्माण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि माननीय पंतप्रधान माननीय जेटलीजी माननीय देवेंद्रजी यांनी जे काय बोललेलं आहे ते ह्या देशाच्या 130 कोटी जनतेचे मन की बात आहे ती. ठीक आहे ठीक आहे. आता निवडणुकीत बघायचं आहे देशाच्या 130 कोटी लोकांची ही जर का मन की बात असेल तर हा मुद्दा खरंच निवडणुकीचा मुद्दा होतो का? कारण 2014चा अनुभव बघता तो निवडणुकीचा मुद्दा करण्याचा पूर्ण प्रयत्न हा विरोधकांकडनं होईल, सत्ताधाऱ्यांकडनं होईल, राजकीय पक्षांकडनं होईल. ठीक आहे. आपली जी तिसरी बातमी होती ती खूप महत्वाची आहे कारण ती राज्यातल्या राजकारणाची आहे. आम्ही जातोय भाऊसाहेब आजबे यांच्याकडे. भाऊसाहेब आजबे, कोल्हापुरामध्ये जे काही चाललेलं आहे खरं तर पुन्हा तेच भाजपला घराणी जवळ करायची आहेत. एक एक घराण्याचा वारसदार भाजप टिपते आहे, त्याला प्रवेश करून घेते आहे. पण या घराण्यांमधलं जे राजकारण आहे ते कधी कधी त्या पक्षाला सुद्धा पोखरतं. तसाच अनुभव हा आता राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांना येतोय. शिवसेनेत सुद्धा मंडलिक घराणा आलेला आहे त्यामुळे ते त्या पद्धतीनं तिथं राजकारण करतायत. सध्याचा जो धनुष्याच्या दोरीला किंवा प्रत्यंचला हाताचा बाण लागलेला आहे त्याचं विश्लेषण कसं कराल? आशिष जी, सर्वात आधी कोल्हापूर परिसरामध्ये महाडिक घराण्याचं राजकारण काय पद्धतीने चालतं, काय चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ही स्थिती कशी उद्भवली आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. कोल्हापुरामध्ये महाडिक घराण्यामध्ये धनंजय महाडिक जे महादेवराव महाडिकांचे पुतणे आहेत ते सध्या खासदार राष्ट्रवादीकडून आहेत. त्यांचे चिरंजीव जे आहेत अमल महाडिक ते भाजपकडून आमदार आहेत आणि त्यांच्या स्नुषा शौमिका महाडिक या ZP च्या भाजपकडून अध्यक्ष आहेत. महाडिक स्वतः महादेवराव महाडिक स्वतः एकेकाळी काँग्रेसकडून विधान परिषदेवरती अनेक वर्ष सदस्य होते आणि गोकुळ ही दूध संस्था जी आहे त्याच्यावरतीही त्यांचं नियंत्रण आहे. आता सतेज पाटील, केवळ सतेज पाटीलच आशिष जी नव्हे तर याच्याबरोबर मुश्रीफ देखील येतात. यांच्यामधला आणि अमल महाडिक यांच्यामधला संघर्ष आणि सतेज पाटील मुश्रीफ आणि महादेवराव महाडिक महाडिक फॅमिली यांच्यामधला संघर्ष
हा गोकुळच्या निमित्तानं भयंकर तीव्र असा झालेला आहे. काही महिन्यांपूर्वीच महादेवराव महाडिक यांनी असा निर्णय घेतला की गोकुळ मल्टी स्टेट केलं जाईल किंवा मल्टी स्टेट केलं पाहिजे आणि त्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे हा एक तटला अत्यंत महत्वाचा धागा आहे आणि हे जेव्हा घडत होतं तेव्हाच हे कोल्हापूरच्या जनतेला कळलेलं होतं की आता धनंजय महाडिक यांची सीट जी आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे. आणि दुसरा जो कंटेक्स्ट आहे की 2014 लोकसभेमध्ये आघाडीचा कॅन्डिडेट म्हणून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा अगदी इमाने इतबारे प्रचार हा सतेज पाटील यांनी केलेला होता, अर्थात तो मुश्रीफ यांनीही केला होता कारण मुश्रीफ हे आमदारच आहे. परंतु त्यानंतर ऑक्टोबरमध्ये जी विधानसभा इलेक्शन झाली त्याच्यामध्ये मात्र सतेज पाटील यांच्या विरोधामध्ये ऐनवेळेस जेव्हा युती तुटली तेव्हा अबल महाडिक यांना उभं केलं गेलं आणि त्याच्यामध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यावेळी धनंजय महाडिक यांनी जी मदत आहे ती आपल्या भावाला केलेली होती. त्याच्यामुळे तो कंटेक्स्ट आणि गोकुळचा जो कंटेक्स्ट आहे हा पाहिल्यानंतर उघड उघडपणे अगदी सतेज पाटील हे जर संजय मंडलिक जे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात यांच्या बाजूने जर जात असतील तर याच्यामध्ये आश्चर्य मानायची अजिबात कारण नाही. आणि यापुढे जाऊन मी असं म्हणेल की मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे कदाचित उघड उघड त्यांच्या दिसण्यातून बोलण्यातून ते दिसणार नाही, पण मुश्रीफ देखील किती प्रमाणामध्ये धनंजय महाडिक यांना मदत करतील याविषयी देखील शंका आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की यावेळेस कोल्हापूरमध्ये सत्ता परिवर्तन घडू शकतं आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांचं सीट लागू शकतं. मला स्पष्ट आठवतं 2014 शरद पवार हे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आणि त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जेवढे म्हणून सुभेदार नेते आहेत त्या सर्वांची एकत्रित बैठक घेतली होती, सर्वांचं मन वळवलं होतं आणि धनंजय महाडिक यांच्या पाठीमागं तुम्ही उभंच राहा त्याचबरोबर काम सुद्धा करा आणि तसं करून घेतलं होतं. आता पुन्हा शरद पवारांना तसे प्रयत्न करावे लागतील. उद्यापासून शरद पवार कराडच्या दिशेनं निघतायत, कदाचित ते पुढे कोल्हापुरात जाऊन ही कवायत जी 2014 त्यांना करावी लागली होती ती पुन्हा करतील आणि पुन्हा मन वळवण्याचा प्रयत्न होईल. धनंजय महाडिकांचं बरं आहे शरद पवार त्यांच्या पाठीमागं असल्यामुळं त्यांनी गेल्या 4-5 वर्षात काहीही केलं तर चालतं, शेवटी शरद पवार त्यांच्या मनासारखं करून देतात. बघायचं आहे यंदा ते कसं होतं. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर जालना हा जो हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे कारण इथून 4 वेळेचे खासदार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ते 5व्यांदा जालन्यातून लोकसभेवर निवडून जातात का याची चर्चा आहे. असं जर का झालं तर चंद्रकांत खैरे यांच्या पाठोपाठ रावसाहेब दानवे सुद्धा 5 टर्म्स या कॅटेगरीमध्ये किंवा क्लबमध्ये जातील. पण यंदा ही जी लढत आहे ती अटीतटीची होईल का, रावसाहेब दानवे यांच्यासमोर नेमकं कोणाची उमेदवारी घेऊन काँग्रेस पुढे येईल हे बघणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे पण ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. जालन्याचा जो मतदारसंघ आहे जसं मी आधी म्हणालो की हा मतदारसंघ 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये आहे आणि गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं स्थानिक राजकारण इथं वेगवेगळं वळण घेत राहिलं त्यातून जे वाद निर्माण झाले, स्वतः रावसाहेब दानवे त्यांनी शेतकऱ्यांविरोधात जे अपशब्द वापरले त्यामुळं वादात अडकले होते, एक भ्रष्टाचाराचं प्रकरण पण त्यांच्या विरोधातलं पुढं आलं होतं, तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्ष हा रावसाहेब दानवेंच्या पाठीशी ठाम उभा राहिला. त्याचा निश्चितच फायदा रावसाहेब दानवेंना झाला. मग त्यांनी आधी आपलेच एक सहकारी मंत्री मंत्रिमंडळातले बबन लोणीकर, त्यानंतर घटक पक्षाचे सहकारी अर्जुन खोतकर राज्यमंत्री आहेत, त्या दोघांचीही मनधरणी त्यांनी केली आणि आता त्यांची उमेदवारीही जाहीर झालेली आहे. काँग्रेसकडनं कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे. बघूया एक वृत्तांत. जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा अनेक दशकांपासून बालेकिल्ला. आधी उत्तमसिंह पवार आणि गेल्या 4 पंचवार्षिक निवडणुकांपासून रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहेत.
तर दुसरीकडे जालन्यात पक्ष संघटना कमकुवत असल्याने प्रत्येक निवडणुकीला उमेदवार बदलण्याची वेळ काँग्रेसवर येते. गेल्या 2014 लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी तब्बल 2 लाखाहून अधिक मतांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा पराभव केला. पुढे विधानसभा निवडणुकीतही जालना लोकसभा क्षेत्रात 6 पैकी केवळ 1 जागा काँग्रेसच्या खात्यात जमा झाली. म्हणजे जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, बदनापूर मधून भाजपचे नारायण कुचे, भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे, सिल्लोड मधून काँग्रेसचे अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पैठण मधून शिवसेनेचे संदीपान भुमरे निवडून आले. गेल्या 4-4.5 वर्षात आधी मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे राज्याचे नेते झाले, तसे त्यांचे राजकीय वजनही वाढले. पण त्याचवेळी रावसाहेब दानवे यांचे पक्षात आणि पक्षाबाहेर हितशत्रू देखील नव्याने तयार झाले. म्हणजे आधी पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर आणि नंतर राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी रावसाहेब दानवे यांचा संघर्ष गाजला. अर्जुन खोतकर यांनी तर मातोश्रीच्या सांगण्यावरून शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणातून आपली तलवार मॅन केली. त्यात मध्यंतरी शेतकऱ्यांना अपशब्द वापरल्याबद्दल रावसाहेब दानवे यांचं प्रदेशाध्यक्षपद जाता जाता वाचलं. अडचणीच्या काळातही रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसची उमेदवारी कोणाला दिली जाते हाच प्रश्न आहे. सध्या तरी काँग्रेसकडून माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे आणि गेल्या वेळेचे उमेदवार विलास औताडे यांच्या नावाची चर्चा आहे. पण डॉक्टर कल्याण काळे यांचं नाव जालन्याच्या उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. याचाच अर्थ जालन्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असाच थेट सामना असणार आहे. पण 2014 तुलनेत यंदा निवडणुकीचे मुद्दे वेगळे असल्याने रावसाहेब दानवे आणि पर्यायानं भाजपचा कस लागणार आहे. कॅमेरामन महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र न्यूज, जालना. मी थेट जातोय औरंगाबादला जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहेत. माधव, जालन्याकडे अनेकांचं लक्ष होतं की जालन्यामध्ये कदाचित अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे असाच सामना रंगेल. अर्जुन खोतकर हे कदाचित काँग्रेसचे सुद्धा उमेदवार असू शकतील, पण तसं झालं नाही. रावसाहेब दानवेंनी पुन्हा किमया साधली. आता त्यांचा सामना हा काँग्रेसच्याच उमेदवाराशी आहे. नेमकी ही लढत यंदाची कशी होईल, स्थानिक समीकरणं कशी आहेत, आणि ही निवडणूक नेहमीप्रमाणे रावसाहेब दानवेंना सोपी जाईल की यंदा पेपर कठीण असेल? अशी सर, ही निवडणूक रावसाहेब दानवेंना कसोटीची ठरणार आहे. जरी त्यांनी अर्जुन खोतकरांना आपल्याकडे वळून घेण्यात यशस्वी झाले असले तरी पुढचा जो टप्पा आहे तो त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. कारण 2009 च्या निवडणुकीमध्ये कल्याण काळे हेच काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यावेळेसही रावसाहेब दानवे आणि डॉक्टर कल्याण काळे असा सरळ सरळ थेट संघर्ष झाला होता. बसपाच्या मतदाराला त्यावेळेस 30 ते 35 हजार मतं मिळालेली होती जालना लोकसभामध्ये. मात्र या दोघांची एवढी टसल झाली होती 2009 च्या निवडणुकीमध्ये, या निवडणुकीमध्ये तब्बल 8400 इतक्या मतांनी कल्याण काळे हे पराभूत झाले होते. म्हणजे केवळ 8400 मतांनी रावसाहेब दानवे हे विजयी झाले होते. आणि तोच काळ आताचा आहे असंही अनेक जण जाणकार सांगतायत. किंबहुना मतदार सुद्धा ते बोलतायत. कारण गेल्या 6 महिन्यापासून या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खूप जवळून सगळ्या मतदारांची, तिथल्या नेत्यांची, स्थानिकांची परिचय आलेला आहे. कारण गेल्या 2 वर्षांपासून रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर असा संघर्ष टिपेला गेला होता आणि तो संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर अधिक तीव्रतेनं सगळ्या राज्यातल्या मतदारांना असेल किंवा सर्वपक्षीय लोकांना असेल तो समार आलेला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी जी काही खेळी केली होती किंवा जे आश्वासन अर्जुन खोतकरांना दिलं होतं त्यामुळं अर्जुन खोतकरांनी जरी माघार घेतली असली तरी पुढचा काळ हा कसोटीचा नक्कीच रावसाहेब दानवे यांच्यासाठी असणार आहे. कारण जवळपास 18 लाख 18 लाख जे मतदार आहेत आणि हे मतदार ज्यावेळेस मतदान करतील त्यावेळेस गेल्या चार टर्ममध्ये म्हणजे 20 वर्षांमध्ये रावसाहेब दानवे यांनी खरंच जालना जिल्ह्याचा विकास केला आहे का हा एक मुद्दा यावेळेस नक्की समोर ठेवणार आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद आणि जालना हे ट्विन सिटी मानलं जातं. केवळ 50 किलोमीटरचा अंतर. आता जर आपण बघितलं तर कर्माड किंवा डीएमआयसीचा जो प्रोजेक्ट होता तिथून केवळ 40 किलोमीटर अंतरावर जालना आहे. पण विकासाचं अंतर मात्र कोसोदूर असल्याचं चित्र तिथल्या लोकांना दिसतंय. आणि त्यामुळं यावेळेची निवडणूक जशी 2014 मध्ये मोदी फॅक्टर हा रावसाहेब दानवेंना फार कामी आला होता. त्यामुळे जवळपास 2.25 लाखांनी रावसाहेब दानवे हे विजयी झाले होते. पण यावेळेस जर पुन्हा कल्याण काळे असतील तर ही लढत चुरशीची होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस
या मैदान आणखी एक माणूस असणार आहे आणि तो म्हणजे बच्चू कडू हे लोकप्रिय आमदार आहेत आणि लोकप्रिय आमदार असल्यामुळं त्यांचाही या मतदारसंघामध्ये थोडाफार परिचय आहे. कारण रावसाहेब दानवे यांनी ज्यावेळेस तूर खरेदीच्या वेळेस म्हणजे बरोबर 1.25 वर्षापूर्वी इतकी तूर खरेदी केली तरी रडताच चाले असं वाक्य वापरलं होतं आणि त्या वाक्यावरून सगळ्या महाराष्ट्रामध्ये रावसाहेब दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि त्याचाच कुठेतरी विचार करून बच्चू कडू हे पुन्हा मैदानात उतरणार आहेत आणि तोच एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांना ते शिवीगाळ करतायत, चाले म्हणतायत आणि म्हणून मी त्यांच्यासाठी लढणार असं सांगतायत. पण त्यांना किती मतदान मिळतील किंवा त्यांचा या मतदाराशी किती जवळचा परिचय आहे हे अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी ते सुद्धा एक उमेदवार असतील आणि ती चर्चा होणार आहे. जशी निवडणुकीच्या अगोदर अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे संघर्षाची चर्चा सुरू होती तशीच येणाऱ्या काळात नक्कीच या मतदारसंघाची चर्चा होणार आहे. पण या लोकसभेच्या मैदानामध्ये रावसाहेब दानवे हे मैदान मारू शकतात. तर रावसाहेब दानवेंनी जी काही खेळी केलेली आहे त्याचा फायदा त्यांना होणार आहे. कारण जालना जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघासह औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, सिल्लोड हे 3 मतदारसंघ आहेत. फुलंब्री आणि पैठण हे 2 मतदारसंघ शिवसेना आणि भाजपचे आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे सातत्यानं गेल्या 20 वर्षांपासून हे रावसाहेबांना मदत करतात असा काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आरोप केला होता, इथल्या मतदारांनी केला होता. कारण दोघांचं साटलोटं आहे. गोकर्धनमध्ये अब्दुल सत्तारने हस्तक्षेप करायचा नाही किंवा तिथल्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये रावसाहेबांनी हस्तक्षेप करायचा नाही. त्यामुळे या 3 मतदारसंघामध्ये चांगली लीड मिळू शकते असा एक दावा आहे. इकडे जालन्यामध्ये ती स्थिती आहे. गोकर्धन असेल किंवा जालना शहर असेल या ठिकाणी सुद्धा चांगली ताकद अर्जुन खोतकरांच्या मदतीने मिळेल असा एक आशावाद आहे आणि त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाईल असंही काही जण सांगतात. ठीक आहे. माधव सावरगावे आमची प्रतिनिधी होती आणि त्यांनी एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे की बच्चू कडू हे जालन्यातनं अपक्ष उमेदवार असू शकतात. तसं झालं तर एक वेगळं डायमेन्शन इथल्या लढतीला येऊ शकतं. आम्ही जालना मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं काय हे सुद्धा जाणून घेतलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे माधव सावरगावे यांनी. जालना शहर औरंगाबाद पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावरचं शहर आहे. औरंगाबादचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे मात्र जालन्याचा विकास झालेला नाही असं अनेक जण सांगत असतात. काय नेमकी वस्तुस्थिती आहे? 2014च्या निवडणुकीमध्ये खरंच जालन्यातल्या लोकांच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का हे सुद्धा जाणून घेणार आहे. मी सध्या जालन्यातल्या मामा चौकामध्ये आहे, त्याचबरोबर बाजार समितीच्या या भागामध्ये आहे. काय वाटतं मतदारांना ते जाणून घेऊयात. 2014 ज्या काही तुम्ही मतदान केलं त्यावेळेस अपेक्षा काय होत्या आणि पूर्ण झाल्यात का? हा, रस्त्याचे कामं झाले जालना शहरामध्ये, त्यानंतर ड्रायपोर्ट आलाय म्हणजे रोजगार मिळेल, त्याच्यानंतर एक नवीन MRDC चालू झालेली आहे. बरेच कामं त्यांनी केलेले आहेत. तुम्ही समाधानी आहात? हा, समाधानी. रावसाहेब दानवे हे तुमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत, तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का या 5 वर्षात? केल्या ना, भरपूर काही केलेलं आहे. काय काय रस्ते वगैरे अजून भरपूर काही काम झालेले ना. तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? खासदारांनी पूर्ण केल्यात का? नाही, आपलं काहीच नाही. शेतकऱ्यांच्या काही अडी अडचणी आहेत ते खासदारांनी रावसाहेब दानवेंनी सोडल्यात का? नाही सोडल्या. काय ते खासदार झाल्यानंतर काय करावं असं वाटलं होतं? मागच्या वेळेस मतदान केलं होतं का तुम्ही? काय अपेक्षा होत्या? हे दाने साहेब काही करतील म्हणून अपेक्षा म्हणून त्याला मतदान केलं आहे. तर मग काय पूर्ण झाले अपेक्षा? नाही, काहीच नाही. लगे पाहत नाही, येत नाही कधी. निवडणूक आली की लगे घरात दारा लोक येते, मग फिरून पाहत नाही. निवडून आले की बरं. रावसाहेब दानवे हे तुमचे खासदार आहेत, तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का? नाही, अजून तर काय अपेक्षा नाही झाली आणखीन. पण तरी ही जी घाण, जी जो चौकडची जी घाण आहे, त्याने सासापाच्या गाडी आड्या गाड्या आणलेल्या आहे. पण तरी पण कुठल्याही प्रकारे ध्यान नसल्यामुळे लोक त्यांच्यावर हे करीत आहे. रावसाहेब दानवेंनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात असं वाटतं का 5 वर्षात? नाही, अजून काही बाकी आहे ना, आणि त्या पोहोचलो मी. देऊ देऊ शेतकऱ्यांना देऊ, हे देऊ, अजून काही मिळालं नाही ना. काही जण अपेक्षा पूर्ण झाल्यात असं म्हणतात, आणखी काही जणांच्या हे करूयात. बरं, सांगा मला, तू अपेक्षा पूर्ण झाल्यात का? हे सोडा. नाही ना, अपेक्षा नुसतं हे सरकार एक अफवाच बडीमार करते. अपेक्षेपेक्षा काही पूर्ण झालेले नाही. शेतकरी फार त्रस्त आहे. या सरकारने 100% कर्जमाफी करायला पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाही. नुसतं आपला अफवाचा पाऊस चालू आहे. अफवाचा पाऊस सुरू आहे थोडंसारखा.
मतदारसंघात भ्रमंती केलेली आहे माधव सावरगावेंनी. अपेक्षा काय आहेत तर लोकांच्या त्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. तोच तर मतदार असतो आणि म्हणूनच तो मतपेटीमध्ये आपलं मत हे टाकत असतो. आम्ही जातोय मनोज पांगारकर यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. मनोज पांगारकर, बघा रावसाहेब दानवेंसाठी पेपर सोपा आहे असं पक्ष म्हणून तुम्ही सांगूच शकाल, पण कसं असतं ना की अँटी इनकम्बन्सी फॅक्टर हा कोणासाठीच तसा अपवाद ठरत नाही. चार वेळेची खासदारकी आहे, सलग आहे, त्यामुळं पाचव्यांदा ते लोकसभेवर जातील नाही जाणार याविषयी शांशकता आहे. त्यांनी आपल्या विरोधकांचा विरोध हा मोडीत काढलेला आहे, म्हणजे रावसाहेब दानवेंनी, अर्जुन खोतकर असतील, बबन लोणीकर असतील, त्यानंतर आता जसं माधव सावरगावे सांगत होते अब्दुल सत्तार असतील, अशा अनेकांचा विरोध मोडीत काढत बऱ्यापैकी आता तयारी केलेली आहे. पक्षाचं पाठबळ म्हणून किंवा स्थानिक परिस्थिती म्हणून आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचा दुष्काळ आहे त्याचा किती परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतं? आशिषजी, माननीय दानवे साहेबांनी मागच्या ह्या साडेचार पाच वर्षामध्ये जे विकासाचं कार्य केलेलं आहे, जालना लोकसभा क्षेत्रामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे, त्या बळावर मी दाव्यानं सांगतो की मागच्या लोकसभेमध्ये दानवे साहेब 2 लाख मताने निवडून आले होते आणि या लोकसभेला ते त्यापेक्षा दुप्पट मतानं निवडून येतील. आणि याचं साधं उदाहरण विषय असा आहे की काँग्रेसला आज त्यांचा उमेदवार सापडत नाही. काँग्रेसमध्ये उमेदवारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी यासाठी मंधरणी करण्यात येत आहे असे रिपोर्ट्स आमच्या कानावर येत आहेत. आणि दानवे साहेबांनी केलेलं काम काय आहे, मी याचे एक दोन म्हणजे चार पाच वाक्यातच झलक देतो की सर्वप्रथम सत्ता आल्यानंतर म्हणजे दानवे साहेब जेव्हा मंत्री झाले त्यावेळेला सर्वप्रथम त्यांनी जालन्याजवळ 500 एकर जमिनीवर ड्रायपोर्टचा फार मोठा आणि महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट त्यांनी आणला. त्या 15,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे ज्याचं भूमिपूजन माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालं आणि त्याचं आता कंपाऊंड वॉलचं सुद्धा काम चालू. याशिवाय मराठवाड्यासारखा जो ग्रामीण भाग आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग आहे, या क्षेत्रामध्ये जालन्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जगप्रसिद्ध संस्था, जी IIT लेवलची जगप्रसिद्ध संस्था मानली जाते, त्यांना त्यांचा सॅटेलाइट सेंटर 203 एकर जमिनीवर ते नुसतं आम्ही आणलं नाही ते सुरू पण झालं. म्हणजे तुम्हाला सांगतो मी 4 ऑक्टोबर 2016 औरंगाबाद इथे जी कॅबिनेट झाली त्यामध्ये त्याची अनाउन्समेंट झाली, त्याची घोषणा झाली. May 2017 203 एकर जमीन ICTला देण्यात आली. May 2018 त्याचं भूमिपूजन झालं आणि September 2018 ते कॉलेज सुरू पण झालं. त्याशिवाय सीड हबला मंजुरी मिळालेली अंतर्गत पाणी पुरवठा जलवाहिनी 130 कोटी रुपयाचं कामाची मंजुरी आहे. सिमेंटचे रोड जालना शहरापुरता जरी विषय आपण केला आधी तरी सिमेंटचे रोड पूर्ण सगळीकडे पूर्ण झालेले आहेत. भूमिगत गटार योजनेला मंजुरी आलेली आहे, त्यासाठी 65 कोटीची मंजुरी आलेली आहे. आणि मनोज पांगारकर, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आणि तिथे ज्या उपाययोजना चाललेला आहे त्याचा काही विपरीत परिणाम रावसाहेब दानवे यांच्या विरोधात होईल असं वाटतं का? नाही, बिलकुल नाही होणार. दानवे साहेबांची नाळ जी आहे ती ग्रामीण भागात पूर्ण जुळलेली आहे आणि त्यांना शेतकऱ्यांचेच ते नेते आहेत. शेतकऱ्यांचं दुःख, ग्रामीण भागातल्या जनतेतले प्रश्न याची जाणीव पूर्णपणे त्यांना आहे. आणि महाराष्ट्र सरकार हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त भागामध्ये कार्यरत आहे. जे काही प्रश्न आहेत त्याचे सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत गोपाळ तिवारी सुद्धा आहेत, काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत दुष्काळग्रस्तांचे. गोपाळ तिवारी, बघा काँग्रेसनं अजूनही उमेदवार जालन्यामध्ये जाहीर केलेला नाही. कल्याण काळे, विलास अवताडे यांची नावं चर्चेत येत आहेत, पण नवीन असं नेतृत्व जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंच्या विरोधात द्यायला खरंच काँग्रेसनं खूप उशीर केलेला आहे. त्यामुळे जुन्या भिडींवरच काँग्रेसची भिस्त दिसते आहे. काँग्रेसकडे असा वेगळा विचार जालन्याच्या बाबतीत, तसंच औरंगाबादच्या बाबतीतही मी म्हणेन, दिसत नाहीये. ही शोकांती काय? अशी जी अशी काय परिस्थिती आपण म्हणतो तशी वस्तुस्थिती नाहीये. जमेच्या बाजू काँग्रेसच्या दृष्टीने जर बघितल्या तर जालन्यामध्ये 3 नगर परिषद आहेत, सिल्लोड, भोकरदन आणि जालना. या 3 नगर परिषदा आज काँग्रेसकडे आहेत.
जालनामध्ये आमचे जुने माझे जुने मित्र सहकारी युवक काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, त्यांचे पत्नी सौ संगीता गोरंट्याल या जालन्याच्या नगराध्यक्ष आहेत. भोकरदनच्या सौ मंजुषा देशमुख आहेत आणि सिल्लोड राजश्री निकम आहेत, जिथे 24 पैकी 20 नगरसेवक आता काँग्रेसचे आलेले आहेत. म्हणजे ह्या मोदी सरकारच्या आल्यानंतर ह्याच्यानंतर ह्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हे आलेत. एक काँग्रेसचे अब्दुल सत्तार आमदार आहेत आणि कैलास गोरंट्याल फक्त 200 मतांनी पडले, म्हणजे तो त्यांचा पराभव आम्ही मानत नाही. असे सक्षम नेते आहेत अब्दुल सत्तार, डॉक्टर कल्याण काळे आहेत, आणि ज्या पूर्वीच्या काळी जे काही आरोप केले गेले त्यात काही तथ्य नाहीये. ही सगळी मंडळी यंदा 100% काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठी 1 मताने उभे राहतील. अजून दुसरी ह्यांची जी बाजू आहे, मला एक सांगायचं, 3-3 नगर परिषदा जेव्हा काँग्रेसच्या बहुमताने त्या ठिकाणी आल्यात, परंतु आजपर्यंत 60-70 वर्षात असं कधी झालं नाही. असे नगर परिषदेचे अधिकार विकास अजय यांनी काढून घेऊन पीडब्ल्यूडी मार्फत बीएनसी मार्फत ही कामं लावलेली आहेत आणि त्या सगळ्या ह्याच्यात पूर्ण भ्रष्टाचार आहेत. यांच्या इकडं कुटुंबाच्या बाबतीत ओरड करतात, पण यांच्या घरात किती जण आहेत, मुलगा आमदार आहे, बहीण आहे, जावई आहेत, आणि हे जी काही टेंडरची कामं दिलेली आहेत हे सगळी मुलगा आणि जावई हेच बघतात. अख्ख्या जालना जिल्ह्यात हे सगळं प्रचलित आहे. येतं कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली गेली आहे. जालना रावसाहेब दानवेंचा बोर्ड लावा आणि दारू विक्री करा बेकायदेशीरपणे असे सर्रास प्रकार तिथं चाललेले आहेत. वाळू माफियांचा तर तिथं हल्ला चालला आतोनात, त्या ठिकाणी नंगा नाच चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कायदा व्यवस्था अजिबात राहिलेले नाही. सिमेंटचे रस्ते हे म्हणतात करोडो शेकडो कोटी रुपये खर्चून केलेले सगळे उद्ध्वस्त झाले. तिथे जालन्यामध्ये रस्ते खाली गेलेत, घर वर आलेत, असे इतका त्या ठिकाणी त्रास आहे. तिथे जर आपण वस्तुस्थिती बघितली तर संपूर्ण ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केलेले रस्ते अर्जुन खोतकर यांनी अप्रत्यक्षपणे रावसाहेब दानवेंवर केले होते, किंवा त्यांचा जो मध्यंतरी वाद झाला होता तो इतका विकोपाला गेला होता. त्याच्या आधी रावसाहेब दानवे यांचा वाद बबन लोणीकर यांच्या बरोबर झाला होता, इगो क्लॅश या दोघांमध्ये दिसली होती. एकूणच हे सगळे मागचे जे एपिसोड झालेले आहेत हे निवडणुकीच्या काळात उफाळून येऊ शकतात, हे सुद्धा निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतात. आशिष जी, खोतकर यांच्या बाबत आपण जर पाहिलं तर अद्यापही ते काँग्रेसकडून लढतील का लढणार नाहीत याच्याविषयी क्लॅरिटी आलेली नाहीये, त्यामुळेच कदाचित काँग्रेस देखील आपला उमेदवार त्या ठिकाणी ठरवण्यामध्ये अद्याप त्यांना यश मिळालेलं नाहीये. सो त्याच्यामुळे एक 2-3 फॅक्टर आहेत ते आपण पाहायला हवेत. एक म्हणजे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे, तसेच बबन लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये असणारं वैर, हे वैर अशा प्रकारचं आहे की ते केवळ युती झाल्याने लगेच त्यांचं मनोमिलन होईल अशी शक्यता अजिबातच त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये अजूनही आपण पाहायला हवं की खोतकर असा काही निर्णय घेतात का, शिवसेनेबाहेर पडतात का, आणि समजा बाहेर नाही पडले तर बच्चू कडू हे उभे राहून त्यांना खोतकर पाठिंबा देतात का, अशी चर्चा होती की आज उद्या बच्चू कडू आणि अर्जुन खोतकर यांची बैठक होणार आणि त्याबाबत देखील ते एक निर्णय घेणार आहेत. आणि एकूण 6 असेंब्ली सेगमेंटपैकी 3 असेंब्ली सेगमेंटमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि यांच्यावरती अर्थात खोतकर मंत्री असल्यामुळे आणि एकूणच जालन्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचं त्या याच्यावरती नियंत्रण देखील आहे. त्यामुळे हा एक समीकरणं कशी बदलतात किंवा कशी असतील हा एक मुद्दा आपण पाहायला हवा. पण एवढं निश्चित म्हणता येईल की ज्या जरीही खोतकर यांनी उमेदवार म्हणून थांबले नाहीत तरी ते दानवे यांना विजय होण्यासाठी कितपत मदत करतील याविषयी फार मोठी शंका आहे. आणि दुसरा, यापेक्षा दुसरा जो मुद्दा महत्वाचा आहे तो असा की मागच्या वेळी लाट होती त्यामुळे 2 लाखापेक्षा अधिक मार्जिननं दानवे हे निवडून आले, पण आत्ताची निवडणूक ही कदाचित 2009 सारखी होण्याची स्थिती आहे. कारण लाटेचा प्रभाव पूर्वी जो होता तो आता निश्चित नसणार आहे. आणि याला जोडून दुसरी गोष्ट आहे की 2-3 वर्ष दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी त्याविषयी भयंकर नाराज आहेत. पीक विमा आणि यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील मराठवाडा त्यामध्ये जालना आलं या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे हा जो शेतकऱ्यांचा रोष आहे, ज्या रोषाचा भाजपला राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी फटका बसला, तसाच फटका दानवेंच्या विरोधात बसतो का हेही पाहायला हवं. माझ्या मते या ठिकाणी उमेदवार कोण आहे यापेक्षाही दानवेंच्या विरोधात रोष किती आहे आणि त्या रोषाला बळकटी खोतकर आतून बाहेरून किती देतात यावरती या निवडणुकीचा निकाल ठरेल. पण एक मात्र निश्चित म्हणता येईल की या निवडणुकीमध्ये निश्चितपणे 2009 सारखीच दानवे यांची दमछाक होणार आहे. अगदी बरोबर आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो आणि हेच सांगतो की जोवर
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत नाही तोवर राजकारणात किंवा निवडणुकीत काहीही खरं नसतं. अर्जुन खोतकर यांनी तलवार मॅन केली असं आपण म्हणत असलो आणि त्या ती त्यांनी जर का उपसली तर मग काय, त्यांनी ती मॅन ठेवूनच दुसऱ्याच्या हाती तलवार दिली तर काय किंवा दुसऱ्याला मदत केली तर काय. बच्चू कडू यांचं नाव अनपेक्षितरित्या जालन्यामध्ये उमेदवारीसाठी आलेलं आहे, ते जर का उभे राहिले आणि त्यांना जर का छुपा पाठिंबा कोणी द्यायचं म्हटलं तर मग ही लढत कसे होईल. आणि कधी कधी असं असतं ना की जेव्हा एखादी व्यक्ती खूप मोठ्या पदावरती असते, ती खूप चर्चेत असते, तीच उमेदवार असते, तेव्हा त्यांचे सर्व विरोधक सुद्धा एकत्र येतात आणि मग तिथं ती निवडणूक इंटरेस्टिंग बनते. जालन्याकडे सुद्धा या केस स्टडीतून आपण बघितलं पाहिजे. मी सर्वांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.